बारामती तालुक्यातील अवैध धंदे त्वरित बंद करावेत या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांच्या बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. बारामती तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागात मटका, सोरट, जुगार, दारू, गुटखा यासारखे अनेक अवैध धंदे तेजीत सुरू आहेत. त्यामुळे अनेक तरुण व्यसनधीन झाले असून वाम मार्गाला गेले आहेत. त्यामुळे हे अवैध धंदे त्वरित बंद व्हावे या मागणीसाठी बारामतीतील समविचारी सामाजिक पुरुष संघटना यांनी बारामती पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केलं आहे. साचिक आहे, तुम्ही जे म्हणता पत्रकार बंधू असतील किंवा बारामती मधील जो सर्वसामान्य जो शोषित घटक आहे, मटका खेळणारे काही इंजिनियर, वकील, ऍडव्होकेट, डॉक्टर, विक्टर ही असली लोक मटका खेळत नाही. हातावरचं पोट असणारी लोक मटका खेळतात. यांना एक प्रलोभन असतं की 100 रुपयाला 35,000, 100 रुपयाला 70,000 रुपये मिळतील. म्हणून लोकांचं आर्थिक शोषण होत आहे आणि त्या शोषणाच्या माध्यमातून जी गोरगरीब जनता जी हातावरचं जे त्यांचं पोट आहे त्यांना या ठिकाणी आर्थिक शोषण केलं जातं. आणि पोलिसांना त्यांचं जी काही ठराविक रक्कम आहे ती वेळेत मिळावी म्हणून काही ठिकाणी पोलीस स्वतः समर्थन देतात की बाबा चालू करा. आणि जरी आंदोलनांनी आंदोलन केली, मोर्चे काढले, सर्वसामान्य घटकातील लोकांनी सांगितलं तरी तात्पुरती आणि ती निष्क्रिय पद्धतीची कारवाई केली जाते. 2 दिवस धंदा बंद ठेवला जातो आणि 2 तास धंदा चालू सुद्धा होतो. तर ते धंदे बंद व्हावेत कायमस्वरूपी. या आंदोलनानंतर हे अवैध धंदे बंद होणार का की चालूच राहणार याकडे संपूर्ण बारामतीचे लक्ष लागून राहिलं आहे. प्रतिनिधी अक्षय थोरात सह गणेश जगताप, महाराष्ट्र टाइम्स 1, बारामती.